विजया दशरा निमित्त आदमापुर येथे गिरगाव धनगरवाडा येथील पारंपरिक गजनृत्य। आदमापुर येथे आज विजया दशरा निमित्त गिरगाव धनगरवाडा येथील धनगर समाजाच्या लोकांनी पारंपरिक गजनृत्य सादर केले। यावेळी अनेक धनगर समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अखंड महाराष्ट्राचे दैवत संत बाळूमामा श्रद्धास्थान आदमापुर येथे दसऱ्याच्या निमित्त गिरगाव धनगरवाडा येथील धनगर समाजाने गजनृत्य सादर केले। ढोल आणि थाळीच्या गजरात हे विशिष्ट प्रकारचे नृत्य केले जाते। या नृत्यात पायांचा ताल आणि हातांचे हातवारे हे मुख्य आकर्षण असते। तर नृत्य करीत असताना हरे गजा चांगभल हे वाक्य विशिष्ट लयीत म्हणतात। धनगर समाज हा म्हशी व शेळी पालन असल्याने गजनृत्यात या प्राण्यांचे हावभाव दिसतात। या भागात या नृत्याला गजम नृत्य म्हणून संबोधले जाते। बिराप्पा फोंडे, रामचंद्र लांबोरे, धुळाप्पा फोंडे, कोंडीराम फोंडे, सखाराम फोंडे, गंगाराम फोंडे, पांडुरंग लेंगरे, पांडुरंग कोकरे, बामूजी लिंबोरे, अरुण फोंडे, भिकाजी फोंडे या धनगर बांधवांनी धनगरी गजनृत्य सादर करून आपली कला सादर केली। यावेळी आदमापूर येथील आलेले शेकडो भाविक हे नृत्य आनंदाने पाहत होते। सह्याद्री लाईव्ह साठी भुदरगड प्रतिनिधी। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।